दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील ग्रामपंचायतीच्या ग्रामविकास अधिकारीपदी कोल्हापूरचे प्रकाश बागुल यांची नियुक्ती झाल्याने यावेळी प्रकाश बागुल यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच रेखा गांगुडे, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र भवर, मोहन गांगुडे, राजू गायकवाड, महाराष्ट्र पत्रकार संघाच्या वतीनेही बागुल यांचा पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष बापू चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या वतीने संदीप गायकवाड, भारत गोतरणे, साहेबराव गोतरणे, निलेश सोळसे यांनी शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार केला आहे. याप्रसंगी बागुल यांनी सांगितलं की आपण ग्रामपंचायतीच्या सरपंच आणि उपसरपंच सर्व सदस्यांना बरोबर घेऊन काम करू, गावामध्ये शासनाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना देऊ, नागरिकांनी आपलं सहकार्य करावं असं देखील यावेळी यांनी आवाहन केलं. याप्रसंगी ग्रामस्थ कर्मचारी वर्ग उपस्थित होते. न्यूज 15 मराठी साठी बापू चव्हाण, दिंडोरी, नाशिक.